अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक पहिल्यांदाच समोर आलेली आहे. फक्त झी 24 तासच्या हाती रामलल्लाच्या या मूर्तीची झलक आपल्याला पाहता येणार आहे. मुख्य राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया. रामराजे, दृश्य आपण पाहतोय, फोटो आपण पाहतोय रामलल्लाच्या त्या मूर्तीचा, अर्थात आता अयोध्येतल्या सगळ्याच भाविकांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 22 जानेवारीची. काय उत्साह, काय वातावरण, काय अधिकची माहिती? बिलकुल, झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण जे चित्र दाखवतोय ती मूर्ती आहे रामलल्ला जिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे, विराजमान होणार आहेत. आणि ही श्यामल रंगाची म्हणजेच की सावळ्या रंगाची ही मूर्ती आहे. साधारणतः 51 इंचची ही मूर्ती आहे. जमिनीपासून जर मोजली तर 7 फूट ही इंच, 7 फुटाची ही मूर्ती बनते आणि सावळ्या रंगाची आहे. ही मूर्ती बनवताना जे अरुण योगीराज यांनी मूर्ती बनवलेली आहे, परंतु मूर्ती बनवताना चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे की लहान मुलामध्ये देवत्व असतं असं म्हटलं जातं, त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरून देवत्व पण झळकायला पाहिजे, त्याचबरोबर निरागस निष्पाप असं रूप असलं पाहिजे. आणि तशीच ही मूर्ती जी आहे ती बनवलेली आहे. आपण पाहतोय की रामाची ही मूर्ती आहे आणि बाजूला जी सजावट करण्यात आलेली आहे, नक्षीकामसुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि आता या मूर्तीवर अजूनही म्हणजे की पूर्ण मूर्ती पाहण्यासाठी खुली केली नाही आहे. 22 तारखेलाच ही खुली होईल, कारण जेव्हा प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मूर्तीचं वजन जे आहे ते वाढण्याचं कारण आहे की कारण त्याच्या खाली कमळ आहे आणि त्याचबरोबर आसपासचा जे प्रमंडल आहे त्याच्यामुळं या मूर्तीचं वजन जे आहे 150 किलोग्रॅम होत आहे. आणि जमिनीपासून ही साधारणतः 7 फूट उंचीची ही मूर्ती असणार आहे आणि याचं जे थेट प्रक्षेपण असणार आहे ते सुद्धा होणार आहे. त्यामुळं आता रामलालाची जी मूर्ती कशी असणार होती हे जे रहस्य होतं त्याच्यावरून आता पडदा जे आहे ते निघालेलं आहे आणि मूर्ती जी आहे ती सर्वांसमोर आहे, देशवासियांसमोर आहे. नक्कीच नक्कीच. रामराजे, आणखी एक महत्वाची घडामोड, ती म्हणजे खरं तर आपण गेले काही दिवस पाहतोय त्या तिथे पूजा विधींना सुरुवात झालेली आहे, तर आज नेमके काय प्रकारचे पूजाविधी असतील आणि आलेले जे सगळे भाविक आहेत त्यांना आता या पुढच्या काळात मंदिरात प्रवेश मिळणार आहे का, म्हणजे सर्वसामान्यांसाठी आता मंदिर दर्शन सुरू राहणार आहे का? सध्या अयोध्यामध्ये येण्यासाठी निर्बंध घातले गेलेले आहेत, तरीसुद्धा अयोध्या असतील, UP असेल, वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं लोक येत आहेत, परंतु जे राम मंदिरामध्ये आता तर जाता येणार नाही आहे, कारण 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच सर्व जे भक्तगण आहेत, रामभक्त आहेत, त्यांना दर्शन घेता येईल. परंतु तोपर्यंत हा परिसर जो असणार आहे तो बंद असणार आहे. मात्र राम मंदिर जन्मभूमीचा परिसर वगळता इतर जे राम की पैडी असेल, सरयू किनारी असेल, हनुमानगडी असेल की जी की महत्त्वाची मंदिरं आहेत, दशरथ भवन असेल, या ठिकाणी मात्र गर्दी जी आहे ती ओसांडून वाहते. आज संध्याकाळपासून महत्त्वाचे निर्बंध लागणार आहेत. गाईडलाईन्स जे आहेत ते जारी करण्यात आलेल्या आहेत उत्तर प्रदेश सरकारकडून आणि यानुसार गाईडलाईन्सनुसार कोणालाही प्रवेश घेता येणार नाही, वाहनंसुद्धा आणता येणार नाहीत. आपण इथं पाहतोय की कशा प्रकारे ही तयारी चालू आहे. आता हा महत्त्वाचा आणि विना चौक हा जो परिसर आहे तो आपण इकडे पाहतोय की या चौकामध्ये आणि दुसरीकडे जे आपण इकडे चित्र पाहतोय ते इकडे हा बंदोबस्त कशा प्रकारे चाललेला आहे, कारण इथे उत्तर प्रदेश पोलीस आहेत, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आणि हा रस्ता पूर्ण रिकामा करण्याचं काम आता इथे चालू आहे की जे इथे अयोध्या काही लोक आले होते, प्रसारमाध्यमाचे पण लोक आहेत, परंतु हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा केला जातो आहे. सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे या परिसरामध्ये, मात्र VIP मुवमेंट वारंवार असते आणि इथून पुढे आता प्रवेश कोणालाही देता येणार नाही. आपण आता समोर पाहतोय की तिथे मोदीचा फोटो लावण्यात आलेला आहे, मोदीचा फोटोसुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्याची पूजासुद्धा केली जात आहेत, म्हणजे की वेगवेगळे कलाकार असतील, भक्त असतील की ज्यांच्यामुळं राम मंदिर आता रूपात येते, अस्तित्वात येते, तर त्यांच्यासाठी भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत. योगी आदित्यनाथ यांचा आज अयोध्येचा दौरा आहे, ते पाहणी करण्यासाठी अयोध्येमध्ये आले होते आणि त्यामुळे इथे जी तयारी चालू आहे आपण इथे पाहतोय. नक्कीच नक्कीच, अर्थात तयारी आता त्या ठिकाणी जोरात सुरू झालेली आहे. रामराजे, तूर तास थांबवावं लागतंय, अपडेट्स तुमच्याकडनं संपूर्ण अयोध्येतले असेच घेत राहणार आहोतच. तूर तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.